नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. सक्षम विरोधक आणि सुसंस्कृत सत्ताधारी हवेत या चर्चेमध्ये दुसऱ्या भागात आपण स्वागत करतोय. भारतीय जनता पार्टीचे आमदार भीमराव केराम यांचं आणि आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांचं. माझा पहिला प्रश्न आता संजय पिळणकर यांना आहे. संजय, माझा आवाज आपल्याला पोहोचत असेल, मला एका गोष्टीचा खुलासा करा की विरोधकांच्या मध्ये एकजुटता आणि एकवाक्यता तुम्हाला किती दिसतीये, येत्या काळात ती टिकून राहील असंही दिसतंय का? नाही, एकंदरीत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण ज्या अनुषंगाने आज आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी जे आज भाषण केलेलं आहे एकंदरीत सभागृहामध्ये, तर त्या भाषणाने त्यांनी विरोधकांना सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये निरुत्तर केलेलं आहे. कारण असं वाटत होतं, विरोधक जे आहेत, नेते जे आहेत, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे सत्ताधाऱ्यांवर हावी होतील. पण सत्ताधारणी सुद्धा हे दाखवून दिलेलं आहे की तुमच्यामध्ये जर दम असेल त्याच्यापेक्षा जास्त दम आमच्यामध्ये आहे. आणि त्या अनुषंगाने, कारण ज्या पद्धतीने भाजपमध्ये आयारामांची जी काही चढावड लागली होती, जे आयाराम त्यांच्याकडे आले होते, ते ह्याच अनुषंगाने आले होते की त्यांना कुठेतरी आता सत्तेमध्ये ते बसणार आहेत, मोठी आशा त्यांना किंवा मोठ्या पदावरती विराजमान होतील. पण त्यांचा भ्रमनिरास झालेला आणि त्या अनुषंगाने भाजपामध्ये आता ती एकी किंवा देवेंद्र फडणवीस यांना जे पाठबळ पाहिजे होतं विरोधकांचं, त्यांच्या सहकार्यांचं, ते आता भेटणे तसं मुश्किल झालेलं आहे. ठीक आहे, या संदर्भातली भीमराव केराम यांची प्रतिक्रिया घेऊ. भीमरावजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असणार आणि तुम्ही तुमच्याच बाजूला बसलेले आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांचं निरीक्षणही ऐकलं असेल. आत्ताच्या घडीला भाजप एकजूट आणि एकवाक्य ठेवणं हीच सगळ्यात मोठी आव्हानाची स्थिती आहे का? हो, गेली 5 वर्षे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महाआघाडीच्या युतीचे या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसांनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. बर, आणि मग राज्यातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही समस्या असतील त्या संबंधाने त्यांना सखोल अशा पद्धतीचा अभ्यास आहे. आणि हे अभ्यास असल्या कारणाने गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये अनेक संघर्षात्मक अशी परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा एक सरकार म्हणून आणि सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ज्या निर्धाराने ज्या ताकदीने त्यांचं समाधान करत असताना सर्वसामान्य माणसाला न्यायाच्या बाजूने अधिकाधिक विकासात्मक आणि धोरणात्मक निर्णयाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राज्याला अगदी प्रगतीच्या दिशेने देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आज जरी सत्तेमध्ये मुख्यमंत्री म्हणून ते विराजमान जरी होऊ शकले नाही, तरी या राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची आजच निवड झालेली आहे. आणि म्हणून प्रलंबित जे काही प्रश्न राज्याच्या स्तरावरती असतील, विद्यमान सरकारच्या स्तरावर उर्वरित राहिलेले प्रश्न सोडवणं करण्यासाठी आणि सरकारचे कामकाज आणि सरकारच्या बाबतीशी आणि सरकारची समाजाच्या प्रती असणारी मानसिकता, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रती असणारी सरकारची जी काही भूमिका असेल आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी होणारे जे काही विकासात्मक आणि धोरणात्मक, तर प्राप्त परिस्थितीमध्ये तुमच्या लेखी देवेंद्र फडणवीस हे सरकार आणि जनता यांच्या दोघांवरही आपापसातला संवाद कायम ठेवत नीट लक्ष ठेवून कार्यरत राहतील आणि जनतेचे प्रश्न मांडतील अशी अपेक्षा भीमराव केराम व्यक्त करतात. भूपेंद्र गणवीर, मला तुमच्याकडून या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित हवं आहे की केवळ आणि केवळ इतकीच अपेक्षा आहे की पक्षांतर्गतही काही आव्हानं देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असणार आहेत? आता सभागृहात दोन दिवसाचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनात त्याच्या निमित्तानं अध्यक्षाची आणि विरोधी पक्ष नेता आणि पक्ष मुख्यमंत्र्यांचा विश्वासदर्शक ठराव या दरम्यान ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेत बोलताना नवाब मलिक असं म्हणाले की भाजपमध्ये जे अनेक आमदार आत्ता निवडून आलेले आहेत त्यापैकी बरेच आमदार हे कधीतरी काँग्रेस राष्ट्रवादीतून गेलेले आहेत आणि त्यांना आम्ही जेव्हा ओ देऊ तेव्हा ते त्यातून बाहेर पडू शकतात असा त्यांनी सत्ता म्हणजे विरोधी पक्षाला इशारा दिला होता. आणि आत्ता भीमराव केराम असं जे म्हणालेत की जे अनेकांना त्यांनी पक्षात घेतलं आणि त्याचा त्यापैकी काही निवडून आले आणि काही पराभूत झालेत,
त्या अगोदर आपल्या आपली एक चर्चा सुरू होती की प्रादेशिक असमतोल या संदर्भात चर्चा सुरू होती. बरं, तर यावेळी असं मला तरी असं वाटतंय की प्रादेशिक असमतोल कदाचित राहणार नाही मंत्रिमंडळात. त्याचं कारण हे की आपला तो प्रश्नच नव्हता, आपला प्रश्न तो नव्हता. आत्ता भूपेंद्रजी, मी वेगळा प्रश्न आपल्याला विचारला होता की देवेंद्र फडणवीसांना पक्षांतर्गत काही आव्हानं असतील का. संजय पिळणकर, कदाचित या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या चर्चेत मिळेल. मी तुम्हाला एक दुसरा प्रश्न असा विचारतो की ज्या ज्या आयारामांना भारतीय जनता पार्टीनं स्थान दिलं त्या त्या आयारामांपैकी जे निवडून आले ते काल मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनात सुद्धा अग्रेसर झालेले दिसले, हा बदल काय सुचवतोय? नक्कीच हा बदल असं सुचवतो की एका अर्थी सत्तेची लालसा होती. कारण ज्या आयारामांना आपण सांगितलं, ज्या पद्धतीने बघितले, गणेश नाईकांचं वर्चस्व जे आहे ते वाढवण्यासाठी, किसन कथोरे यांचं वर्चस्व वाढवण्याचं कारण हे होतं की एकनाथ शिंदेंचं जे वर्चस्व होतं ठाण्यामध्ये, त्या वर्चस्वाला कुठेतरी दाबण्यासाठी गणेश नाईक किंवा किसन कथोरे असतील ह्या नेत्यांना मोठे करायचं असे प्रयत्न महाराष्ट्रावर करण्यात आले. परंतु शेवटी सत्ता असेल तरच ते वर्चस्व राहतं आणि त्या पद्धतीने तो दबाव आणता येतो. परंतु सत्ता नसल्याकारणाने राधाकृष्ण विखे पाटील असतील, गणेश नाईक असतील, ही जी मोठी मोठी मंडळी यांच्या, बबनराव पाचपुते असतील, हे ज्या पद्धतीने पक्षामध्ये आलेले आहेत, तर अंतर्गत विरोध आता मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि आज आपण पाहिलं असेल, जेव्हा देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते झाले त्यांच्यावर जे अभिनंदनाचा जो ठराव मांडला गेला त्याच्यावरती जे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी जे वक्तव्य केलेले आहेत, नक्कीच ते त्या अभिनंदनास पात्र आहेत. परंतु एकंदरीत जे राजकीय चिमटे त्यांना काढण्यात आले होते तो इशारा होता की एकंदरीत सध्याची परिस्थिती आहे. आणि जयंत पाटलांनी ते स्पष्टपणे सांगितलं का, तुम्ही 5 वर्ष त्या भूमिकेमधील त्या पदावर विराजमान राहावं ही आमची मनापासूनची इच्छा आहे. अगदी याच निमित्तानं मग मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे भीमराव केराम यांना. भीमरावजी, 5 वर्ष देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेतेपदीच राहावेत अशा प्रकारची वारंवार अपेक्षा सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केली, पण चंद्रकांत पाटील यांनी केलेलं भाषण सुद्धा विसरता कामा नये. चंद्रकांत पाटील असं म्हणाले की ते काही फार दिवस विरोधी पक्ष नेतेपदी बसणार नाहीत, याचा अर्थ काय घ्यायचा? भीमरावजी, आपण उत्तर द्यायचं आहे. नाही, प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये, तुमच्या माध्यमातून मी राज्याच्या जनतेला आणि या विधिमंडळाचा एक सभासद म्हणून, भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छितो, माननीय मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसांची जेव्हा निवड झाली त्यावेळेस त्यांच्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, अपेक्षा व्यक्त करत असताना राज्यामध्ये सक्षम अशा पद्धतीचं नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस केलेलं आहे हे निर्विवादात महाराष्ट्रातल्या जनतेने मान्य केलेलं आहे. आणि म्हणून सरकारचे प्रमुख म्हणून, मुख्यमंत्री म्हणून हे राज्य चालवत असताना जे महाराष्ट्र, जे महाराष्ट्र विकास आघाडी जे निर्माण झालेली आहे यांच्या मनामध्ये किंतू परंतुला जागा आहे. अशाही परिस्थितीमध्ये फार काळ देवेंद्रजी फडणवीस हे विरोधी पक्ष नेते राहतील असं म्हणणं कदाचित त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल. आणि मग या संदर्भात आता नरहरी झिरवाळ यांना विचारूयात. झिरवाळ साहेब, तुमचं म्हणणं काय आहे, तुमचं निरीक्षण काय आहे, देवेंद्र फडणवीस किती दिवस विरोधी पक्ष नेतेपदी असतील आणि भूमिका बदललेली लवकरच बघायला मिळेल का? काही होणार नाही, कारण जे आज मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते त्यांनी सातत्यानं सांगितलं का, आपण 25 वर्ष 20 वर्ष आपण बरोबर होतो, मित्र होतो, आणि आता आपण सत्तेवर आलात ते त्यांनी मान्यही केलं. भले 3 लोक किंवा अनेक पक्ष मिळून सरकार जरी केलं असेल तरी ते सरकार निश्चित त्या ठिकाणी परिपूर्ण 5 वर्ष राहील. नाही, झिरवाळ साहेबांचं म्हणणं अगदी आपण जे ग्राह्य जरी धरत असलो, परंतु जी काही मैत्री या ठिकाणी झालेली आहे, ज्या वैचारिक दृष्टिकोनातून एकमेकाचं कुठलाही साधर्म्य त्या ठिकाणी येऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं गेली 30 वर्षे हे अभेद्य अशा पद्धतीची वैचारिक आणि विचाराच्या बांधिलकीतून मैत्री होती. आणि सत्तेच्या लोभापायी ज्यांच्यासोबत मैत्री करून सत्ता स्थापन करण्यासाठी जो काही प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे ही महाराष्ट्राच्या जनतेला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. आणि ज्यांच्या मार्फत तुम्हाला सुचवायचंय का, भीमरावजी, तुम्हाला असं वाटतं का की
हे जे काही कडबोळं नवीन महाराष्ट्रात तयार झालंय ते फार टिकणार नाही आणि विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत आज असलेले देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा दिसतील असं सुचवायचंय. नाही 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 नाही, माझं म्हणणं असं ऐकून घ्या, मी एक सर्वसामान्य आदिवासी समाजातला तळागाळातला कार्यकर्ता आहे. माझ्या कुवतीनुसार आणि मला जे राजकीय दृष्ट्या जे काही गोष्टी मला लक्षात येतात त्याच्या आधारावर मी बोलतो. मला एक लक्षात येत नाही, ज्या माणसाने धर्मनिरपेक्ष ह्या शब्दाचा उल्लेख करून साधी धर्मनिरपेक्ष ह्या भारतीय संविधानामधल्या असणाऱ्या प्रिमियलमधलं जे समीकरण त्यांना मांडता येत नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या आधारावर कालपर्यंत आपली भूमिका मांडणारी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष कालपर्यंत ज्यांना प्रतिगामी म्हणून हिनवत असणाऱ्या ह्या लोकांच्या सोबत मैत्री करून नेमकं त्यांना काय साध्य करायचं आहे की फक्त देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार या राज्यामध्ये येऊ नये अशा पाठीमाग त्या मागची भूमिका होती ना. बरं, पाच वर्षाचं तुमच्या शेजारी बसलेल्या नरहरी झिरवाळ यांना विचारून घेऊ यावरची प्रतिक्रिया. नरहरी झिरवाळ, अशीच भूमिका बाळगून सत्तेसाठीचं हे समीकरण जर आलंय तर ते टिकतंय असं दिसतंय का तुम्हाला? टिकू शकतं, कारण आता प्रत्येकाला एक म्हणजे मतदाराला किंवा जनतेचा हा एक दोन महिन्याचा जो काळ गेलाय इलेक्शन नंतर तो सुद्धा जनतेला असह्य झालाय आणि म्हणून पुन्हा पुन्हा जर असा प्रकार होणार असेल तर जनता कधीही ते आता खपवून घेणार नाही आणि ह्या द्वेषापोटी धाकापोटी का होईना काही करून सरकार हे पाच वर्ष टिकवावाच लागेल आणि ते टिकवलंच जाईल असं तरी परिस्थिती आजची आहे. अशी तरी आजची परिस्थिती आहे. भूपेंद्र गणवीर आपल्याला चर्चेत सहभागी करतो. चंद्रकांत पाटलांनी सुरू केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगानं हे प्रश्न उपस्थित होतात ते सरकारच्या स्थिरतेविषयी आहेत. चंद्रकांत दादांना काय सुचवायचंय आणि चंद्रकांत पाटील हे मुळात देवेंद्र फडणवीस यांच्या समोर नवे लक्ष्य निर्धारित करतायत की नवं आव्हान तयार करतायत? नाही, भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज देईल असं कोणी हे नाही. चंद्रकांत पाटील थोडे प्रतिस्पर्धी वाटतात, परंतु जोपर्यंत दिल्लीचा आशीर्वाद आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना पक्षात कोणताही धोका नाही. दुसरी जी गोष्ट आहे की त्यांनी जे चंद्रकांत पाटलांनी जे सांगितलं की पुन्हा येऊ शकतो किंवा स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलताना असं म्हणाले की मी पुन्हा येईन असं म्हटलं, परंतु त्याचा टाइम टेबल दिला नव्हता. याचा इशारा हे आहे की आम्ही आता जरी विरोधी पक्षात बसलो म्हणून आम्ही कायमचे विरोधी पक्षात बसलो नाहीत, पाच वर्षासाठी बसलो नाहीत. हे तुमचं जे सरकार आहे हे तीन पक्षांचं मिळून असलेलं सरकार, तिघांमध्ये तिघाडीत आणि बिघाडी असाही त्यांनी उल्लेख केला. तर ही कधीतरी तुमच्यात मतभेद निर्माण होतील, बिघाडी निर्माण होईल आणि मग पुन्हा कोणते तरी नवी समीकरणं येतील आणि पुन्हा मी येईन, परंतु त्याचा टाइम टेबल मात्र घोषित केलेला नाही असं सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे राजकारण करण्याचा प्रयत्नच केला. कारण हे थोडक्यात पुन्हा येईनचं वेळापत्रक नाही देऊन सुद्धा त्यांनी एक पर्याय खुला ठेवलेला असू शकतो. मला आता संजय पेळणकरांना पुढचा प्रश्न विचारायचा. संजय पेळणकर, या सरकारच्या स्थापनेनंतर जी प्रक्रिया पुढे सुरू झालेली आहे त्यात उपमुख्यमंत्री कोण, मंत्रीपदं कुणाला कुठली, कुठल्या पक्षाला कुठली मंत्रीपदं, मलाईदार मंत्रीपदं कुठल्या मंत्री पक्षाला जास्त, यावरून येत्या काळात विद्यमान सरकारच्या समोर सुद्धा अनेक आव्हानं असणार आहेत. नक्कीच बऱ्यापैकी आव्हानं आहेत. त्याच्यामध्ये आता सर्वात अगोदरची जी चर्चा सुरू झालेली आहे ती उपमुख्यमंत्रीपद, कारण आपण पाहिलं की काँग्रेसने अगोदर अध्यक्षपदासाठी आग्रह धरला होता परंतु नंतर तो त्यांनी बदलला होता आणि तरीसुद्धा त्यांना अगोदरच्या प्रमाणे त्यांचा आग्रह धरला होता, बैठकीत जसं म्हटलं होतं त्या अनुषंगाने त्यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आलं. परंतु आता उपमुख्यमंत्रीपद कोणाकडे असेल आणि राष्ट्रवादीकडेच असणार आहे पण ते अजितदादांकडेच असणार आहे का याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. कारण ते अशी शक्यता वर्तवली जाते कदाचित अजित पवारांचा जो काही स्वभाव आहे त्या अनुषंगाने बघता कदाचित ते जयंत पाटलांकडे पण जाऊ शकतं. परंतु सध्याच्या घडीला जरी किती असलं तरी विरोधक ज्या गोष्टीची वाट बघत आहेत की
तीन तिघाडी आणि काम बिघाडी अशा पद्धतीने तीन पायांचं सरकार असेल, तीन चाकांचं सरकार असेल, तर याच्यामध्ये कुठल्याही अनुषंगाने कशाही पद्धतीने खोडा करण्याचा जो प्रयत्न जो आहे तो हे सरकार करणार नाही. कारण सध्याच्या घडीला तरी किमान 2-3 वर्ष तरी सरकार व्यवस्थित चालायला पाहिजे. म्हणून आपापसामध्ये किती संगनमत करून हे सरकार एकत्र येण्याचा प्रयत्न करेल. बरेच वादविवाद होतील, मलाही आव्हानं आहेत, ती आव्हानं मिटवण्याच्यासाठी ह्या सरकारमधले बरेच मान्यवर आपापसातले मतभेद प्रसंगी विसरतील असं निरीक्षण आमच्या प्रतिनिधींचं आहे. भीमराव, तुम्हाला पट्टय हे निरीक्षण? आणि अशा प्रकारच्या आपापसातल्या संवादाला कायम करत विरोधकांना स्थान न देण्याची भूमिका घेण्याच्यासाठी पुढाकार कोण घेईल? नाही नाही नाही, आता ते नाही नाही आता यांनी नाही नाही माझं म्हणणं ऐकून घ्या. आता सत्ता स्थापन करण्यासाठी तीन पक्षाचं एकत्रित मैत्री करून जे सरकार स्थापन झालंय, आता कुठंतरी ते मंत्रिमंडळ मंत्री लोकांची शपथ झाली, त्यांना खाते वाटप व्हायचे राहिले, उद्या मंत्रिमंडळाचं विस्तार व्हायचं आहे, कुठले खाते कुणाला द्यायचे, महत्वाची खाते कशा पद्धतीने वाटून घ्यायचे, याच्यापाशी तर अंतर्गत संघर्ष होणार आहे. हे साधारणतः उपमुख्यमंत्र्यासाठी आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधला अंतर्गत वाद आता कुठंतरी तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळते की राष्ट्रवादीलाच आम्ही उपमुख्यमंत्री पद त्या ठिकाणी दिलं आहे, आणि ते राष्ट्रवादीचं आणखी ठरलं आहे की उपमुख्यमंत्री कोणाला करायचं आहे. आता शेवटचा आजचं 2 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी आता समाप्त संपलंय. 16 डिसेंबर पासून नागपूरचं असणारं हिवाळी अधिवेशन त्या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्या आणि महत्वाची गोष्ट अशी की हिवाळी अधिवेशनाच्या नंतर उपमुख्यमंत्री ठरेल असं वारंवार वक्तव्य होत आहे. नरहरी झिरवाळ, थोडक्यात काय, अजित दादांना भरपूर वाट पाहावी लागणार आहे. आता आपण म्हणता हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर, परंतु मला तरी वाटतं का आता मंत्रिमंडळाचा विस्तार हा लवकरात लवकर होईल. कारण आत्ता मंत्रिमंडळ झालंय पण त्यांची खाते वाटप नसल्याने बाकीच्या कामकाजाला कशी कळत नकळत अडचणच येते का. जे शेतकऱ्यांचं अतिपावसानं अवेळी पावसानं जे काही मोठं नुकसान झालंय त्यांना जर काही द्यायचं किंवा काय द्यायचं ते जे काही ठरलंय ते त्याच्यात आज अधिवेशनमध्ये पुन्हाही विरोधकांकडून आणि सत्ताधारी बाकांवरून सुद्धा का ती अपुरी मदत चांगल्या पद्धतीची द्यावी, भरीव अशी द्यावी, आणि मग ती द्यायची असेल तर त्याला मंत्रिमंडळच लागणार आहे. हे सगळे हे जे तुम्हाला कळतंय ना नरहरी झिरवाळ, ते सत्ताधाऱ्यांना अर्थात तुमच्या बॉसेसना का कळत नाहीये, तुमच्या नेतृत्वाला का कळत नाही की महाराष्ट्रात लवकरात लवकर खाते वाटपही झालं पाहिजे. नाही होईल ना, 4 तारखेच आता काही आम्ही ऐकून आहे का 3-4 तारखेपर्यंत ते सगळं होईल. अच्छा, 3-4 तारखेपर्यंत ते सगळं होईल असं नरहरी झिरवाळ सांगतायत. संजय पेळणकर, या सर्व घटनाक्रमाला डोळ्यासमोर ठेवून मला सांगा की मंत्रिमंडळ आणि खाते वाटप यांच्यातला वाद इतक्या लवकर मिटेल का? नक्कीच असे प्रयत्न होत आहेत. कारण अधिवेशनाच्या अगोदर, नागपूर अधिवेशनाच्या अगोदर हे वाद मिटायला हवेत. आणि तत्पदवी सर्वात महत्वाचं आहे का हा विस्तार होताना उपमुख्यमंत्री पद म्हणून अजित पवार हे शपथ घेतील का, हा महत्वाचा वाद आहे. त्या कारणास्तव हे लांबलेलं आहे. याचं कारण हे आहे, जर इतक्या लवकर त्यांना पुन्हा त्या पदावर विराजमान केलं तर असा हा प्रश्न उपस्थित होतील का ह्याच्यामागे परत शरद पवारांचा कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वस्व त्यांचा याच्यामध्ये कुठली भूमिका संशयास्पद आहे असा सुद्धा एक तर्क व्यक्त केला जाऊ शकतो. म्हणून ह्या कारणास्तव लांबलेलं आहे. परंतु नागपूर अधिवेशनाच्या अगोदर हा मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. भूपेंद्र गणवीर, जर समजा नागपूर अधिवेशनाच्या आधी या संदर्भातले प्रश्न मिटायचे असतील, मंत्रिमंडळाच्या संदर्भातले, विस्ताराच्या संदर्भातले, खाते वाटपाच्या संदर्भातले, तर त्याच्यासाठीचं एक समान सूत्र या सरकारला काय शोधायला हवं? कारण हे सत्ताधारी सुसंस्कृत असण्याबरोबरच सक्षम विरोधी पक्षाच्या समोर तोंड द्यायलाही एकत्रितरित्या तयार व्हायला हवेत.
नाही, हे खरं आहे, सत्ता हवी आहे आणि सत्ता हवी असल्यामुळे थोडेसे मतभेद किंवा तात्विक मतभेद होते, तरी परंतु ते मतभेद बाजूला सारून हे तिन्ही पक्ष एकत्र आले याचा अर्थच आहे की सत्ता तिन्ही पक्षांना हवी आहे आणि तिन्ही पक्षांना हवी असल्यामुळेच त्यांनी हे सरकार 5 वर्ष टिकावं, त्यात मतभेद होऊ नयेत यासाठी त्यांनी किमान समान कार्यक्रमाची आखणी केली आणि त्या कार्यक्रमावर त्यांनी भर दिला. आणि ह्या कार्यक्रमावर भर देताना त्यांनी प्रादेशिक समतोल सुद्धा कसा राखला जाईल यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि हे सर्व बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे प्रत्येक पाऊल विचारांती पुढे टाकत आहेत, त्यामुळे हे आपलं सरकार हे 5 वर्ष टिकावं या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत. आणि मध्यंतरी जो उल्लेख झाला की शरद पवारांचा रिमोट कंट्रोल म्हणून जेव्हा अडचणीसाठी त्यांनी एक समन्वय समिती बनवली, त्याच्यानंतर रिमोट कंट्रोलची एक समिती आहे, त्यामुळे वाद होतील परंतु ते वाद मिटवण्याचे प्रयत्न होतील. आता आपण मागच्या सरकारमध्ये पहा, युती सरकार असताना सेना आणि बीजेपीमध्ये मतभेद होते, सेना हे विरोधी पक्षासारखीच वागत होती, सत्तेत सहभागही होता आणि विरोध तेवढाच होता, तरी परंतु त्यांनी 5 वर्ष सत्ता टिकवली कारण सत्ता त्यांना हवी होती. तशी स्थिती ह्या तिन्ही पक्षांना सत्ता हवी असल्यामुळे हे सत्तेला चिकटून राहतील आणि मतभेदांवर अनेकदा मतभेद बाजूला ठेवतील असं मला वाटतं. मतभेद बाजूला ठेवतील, थोड्या वेळापूर्वी नरहरी झिरवाळ यांनी पण तीच भूमिका मांडली होती, पण त्याबरोबरच नरहरी झिरवाळ असंही म्हणाले होते की अनेक पातळ्यांवर जनतेला आता तातडीनं निर्णयाची अपेक्षा आहे आणि यात 7-12 कोरा करण्यापासून शेतकऱ्यांना सवलतीचे वीज दर उपलब्ध करून देणे ही सुद्धा त्यातली एक अपेक्षीकृत लवकरात लवकर पूर्ण होणारी घोषणा आहे. नरहरी झिरवाळ याचा पाठपुरावा आत्ताच्या कडीला सुरू झाला असं तुम्हाला वाटतं? हो, सुरू झालेला आहे ना, आजही त्याच्यावर काय जयंत पाटलांनी तोच उल्लेख केला का राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे ती जरा पहिले तपासून घेऊ, पाहून घेऊ, आणि पाहून घेऊ म्हणजे कमी असेल किंवा अडचणीत असेल तर मग त्याला न्याय देणार नाही असं नाही, पण त्याच्यासाठी काही उपलब्ध करण्याचे जे काही मार्ग असतील त्या अवलंबाव्या लागतील आणि जे काही जनतेची सध्याची परिस्थिती आहे आत्महत्येचं जे काही मागच्या काळातलं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून ते थांबावं. आणि आम्ही तर आता आव्हानही करतो जनतेला की निश्चितच आपल्याला अशा पद्धतीनं हा वाईट विचार तर करू नयेच अशी माझी विनंती आहे. आणि तशी जी कर्जमाफीच्या संदर्भात किंवा दिलासा देण्याच्या संदर्भातल्या ज्या काही बाबी आहेत त्या सरकारमध्ये निश्चितच मार्गी लागतील अशी खात्री. अगदी, तुम्ही तर किमान अशी अपेक्षा व्यक्त करताय की लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची राज्य सरकारची भूमिका आणि धोरण निश्चित होतील, त्यावर अंमलबजावणी सुरू होईल. पण भीमराव केराम, यापूर्वी नरहरी झिरवाळ यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला, त्यात जयंत पाटील असं म्हणतात की राज्याची आर्थिक स्थिती तपासावी लागेल, थोडक्यात काय शेतकऱ्यांसंदर्भातले निर्णय घेताना आर्थिक परिस्थिती हा विषय आव्हानात्मक ठरतोय का? नाही नाही नाही, आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक ठरण्यापेक्षा राज्याचे आताचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांचा पक्ष मागच्या सरकारमध्ये सत्तेमध्ये होता आणि सत्तेमध्ये असताना ह्या राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे याची कल्पना त्यांना होतीच ना. आणि मग ही सगळी कल्पना असताना सुद्धा सरसगट शेतकऱ्यांचं कर्जमाफी करून 7-12 कोरा करतो अशा पद्धतीचं खोटं आश्वासन शेतकऱ्यांना देणं हे चुकीचं नाही का? मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा देण्याची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस तुम्ही म्हणाल की राज्याची आर्थिक परिस्थिती आम्हाला तपासून बघावं लागेल, त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांच्या 7-12 कोरा करायचं की नाही या संबंधाने निर्णय घेऊ, ही विसंगती आहे असं मला स्वतःला वाटते. आणि त्याच्यामुळे फार एक महत्वाचा आणि चांगला मुद्दा काढला, त्यानिमित्तानं भूपेंद्र गणवीर यांची प्रतिक्रिया पटकन घेऊ. भूपेंद्रजी, भीमराव केराम यांनी सांगितलेलं वाक्य फार महत्वाचं वाटतं. ते म्हणतात, गेले 5 वर्ष जे सत्तेत होते त्यांच्या बरोबर असलेले शिवसेनेचे नेते हे राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल जाणून आहेत, मग जर राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल जाणून असताना सुद्धा
सातबारा कोरा करण्याची घोषणा देत होते आणि मतं मागत होते तर त्यांना वस्तुस्थितीचं भान नव्हतं का असा सवाल उपस्थित होतो. भीमराव केराम यांच्या वक्तव्यातून तसंच प्रतीत होत आहे. निवडणुकीच्या अगोदर हे आम्ही सातबारा कोरा करू असं त्यांनी सांगितलं. आत्तासुद्धा त्यांनी बोलताना किंवा राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये सुद्धा शेतकरी चिंता कर्जमुक्त आणि चिंतामुक्त असा निर्धार व्यक्त केलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करू. परंतु हे करत असताना त्यातलेच काही मंत्री किंवा काही सत्ताधारी भागावरचे सदस्य असे बोललेत की राज्याची आर्थिक स्थिती फार बिघडलेली आहे. जे महाराष्ट्र हा वर ह्या 5 वर्षात कर्ज दुप्पटीनं वाढलेलं आहे आणि ह्या दुप्पटीनं वाढलेल्या कर्जाच्या संदर्भात एक कुठंतरी जे मागे युतीचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं ह्या सरकारनं खूप उधळपट्टी केली, खूप कर्जबाजार महाराष्ट्राला केलेला आहे आणि त्यांच्यावर एक ठपका ठेवण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही त्यांनी श्वेतपत्रिकासुद्धा काढण्याची भाषा केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती किती बिघडलेली आहे, या सरकारने जो खर्च केला हा खर्च अवाढव्य आणि कुठं कारण नसताना खर्च केला आणि त्यात काय तर प्राप्त आर्थिक परिस्थितीचा विचार करूनच आता भविष्यातले अनेक निर्णय घेतले जातील. प्रत्यक्षात निवडणुकीच्या काळात काय बोललं गेलं हा नंतरचा मुद्दा. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. वेळ मर्यादेपोटी ही चर्चा आपल्याला इथेच थांबवावी लागतेय. जाता जाता लक्षवेधीच्या या चर्चेत आपण विरोधकांची जबाबदारी अधोरेखित करायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांकडून काय अपेक्षित आहे हेही सांगण्याचा प्रयत्न केला. या सरकारची आता खऱ्या अर्थानं वाटचाल सुरू झाली आहे. उद्यापासून या सरकारच्या समोर प्रत्येक दिवशी नवं आव्हान असेल. त्या आव्हानाला ते कसे सामोरे जात आहेत यावर आपली बारीक नजर असेल. लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र. We'll be right back.